सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. काल जिथे आपण एक्झिट घेतलो तिथून पुन्हा आपण सुरुवात करतोय. तर यस गाईज, तर आम्ही वन बाय वन रेडी होत आहोत. बाकी आपले रायडर्स पण बाजूच्या रूममध्ये आहेत, ते पण रेडी होत आहेत. आज सगळ्यात डिफिकल्ट वर्क जो असतो ना राईडमध्ये, गाडी चालवायची, थांबायची, हे सगळ्यांना माहिती आहे. सगळं ह्या गोष्टी खूप छान आहेत, पण सगळ्यात डिफिकल्ट वर्क जो आहे ना, ते गाडीवरचा जो लगेज आहे, टायअप करणे आणि सगळा रात्री टायअप केलेला पूर्ण काढणे, इतका डिफिकल्ट आहे ना. बट स्टील ह्या वेळेस सगळ्यात जास्त, म्हणजे सगळ्यात कमी टाईम लागला मला बॅग्स काढायला, कारण काय यावेळेस मी सॅडल बॅग्स ॲड केलेत. तर सॅडल बॅगमुळे काय, जितका पण सामान आहे काही काढायची गरज नाही, फक्त बॅग उचलायची आणायच. पण जो पाठीमागचा माझा जो टॉप बॅग आहे, तर यस, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूयात. आज आहे फ्रेश सकाळ, आता वाजलेले सकाळचे 7:45. आम्ही इथून निघू 8:30 ब्रेकफास्ट इथेच ह्याच हॉटेलमध्ये करू, किंवा इन बिटवीन बाहेर करूयात रस्त्यामध्ये. तर आज जातोय आम्ही यस राजगडावर. राजगड तुम्हाला माहीतच असेल, तर राजगड हा पुणेपासून आय थिंक 60 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. पुणेपासून 60 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे, बट आम्ही प्रॉपर पुणेमध्ये तुम्हाला माहिती आहे एंटर नाही केलं. आम्ही पुण्याच्या अगोदर जे यवत आहे, यवतवरून लेफ्ट टर्न घेतला, आणि म्हणजे हा सोलापूरवरून येणाऱ्यांसाठी हा शॉर्टकटचाच रस्ता म्हणला तरी चालेल. आणि ज्या जे कोणी आपले व्ह्युअर्स असतील, जे आपला हा व्हिडिओ पाहत आहेत, जे पुणेमध्ये, त्यांच्यासाठी तर 60 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि इथे यार खरंच यार खूप मस्त आहे. म्हणजे जरी तुम्हाला ट्रेक नाही करायचं ना, इथला जो सराउंडिंग प्लेस आहे ना यार, अगदी जबरदस्त. अशा प्रकारे सगळे रायडर्स बसलेले आहेत. फायनली रूममध्ये तुम्हाला बोललो 9:30 आणि इथे झालेले 10:30. नेहमीप्रमाणे आम्ही उशीर. रात्री ऑन हायवे हा जो आम्हाला हॉटेल मॉटेल जो मिळाला, तो अगदी म्हणजे उत्तम आणि बेस्ट, कारण इतके जास्त थकलेलो आम्ही. आणि इन बिटवीन रस्त्यात हा आपल्याला हॉटेल अमृता गार्डन हा जो आहे, हा दिसलेला, तर आपण स्टे इथे घेतलेला. तर आपली जी पॉवर आहे, एनर्जी आहे, ही डाऊन झालेली आहे. तर यावेळेस पेट्रोल म्हणजे राणीला फिलअप न करता आपण स्वतःला फिलअप करूयात. आणि इथे पेट्रोल पंपावरच बाजूला आपल्याला इथे विठ्ठल कामत रेस्टॉरंट भेटलं आहे. तर इथे आपण दमदार दाबून जोरदार तुफानी नाश्ता करून पुढे निघूयात. पेट पूजा झाल्यानंतर आता आम्ही निघालोय आपल्या रस्त्याकडे. आणि आपला जो लोकेशन आहे, इथून 5.7 किलोमीटर नंतर लेफ्ट वळायचं आपल्याला. आणि भजीवरून मला एक गोष्ट लक्षात आली, ज्यावेळेस पावसाचं वातावरण असतो ना, असा हा क्लायमेट इतका मस्त सुंदर, अशा वेळेस आहे ना, डाळीची भजी आणि पुदिनाची चटणी यार काय जबरदस्त लागते यार, एक नंबर. एक अशा गोष्टी खाण्याची मजाच वेगळी असते. आणि एक गरम चाय किंवा गरम कॉफी, जे चाय लवर्स आहेत ते चहा पितील, जे मायासारखे आहेत आम्ही कॉफी पिऊ. समज नाही आ रहा है की पहाडों पे बादल है, बादलों में पहाड है ना. देख यहां तो पूरा कवर हो गया पूरा. मित्रांनो, जसं की मी काल बोललेलो आहे, बघा जन्नत दिसतंय का, हे जन्नत, वा अप्रतिम, मस्त, जबरदस्त, अतिशय सुंदर. कोण कहता है की स्वर्ग सिर्फ काश्मीर में है, अरे भैया महाराष्ट्र में आके देखो, ये क्या स्वर्ग से कम है. वाह यार सीरियसली खूप मस्त. आपल्याला ऑफ रोडिंगचा हा पॅच लागलेला आहे. रोहन भैया पटापट गेलेले आहेत, कारण दादांची आहे ऍडव्हेंचर टूर. अरे गाडी घसरते यार. ही आपल्याला लागली आहे नदी. नदी म्हणजे असं म्हणता येईल की हा जो पुढे आपण जातोय आता गडावर, त्याच गडाचा पाणी, जो पाऊस पडतोय त्याच गडाचा पाणी हा इथून असा खाली जातोय. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता फायनली सगळ्या गोष्टी ठेवून, चेंज करून, रेनकोट घेऊन, आणि जे काही गोष्टी इसेन्शियल महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते आमच्या एक छोट्याशा सॅगमध्ये किंवा बॅगमध्ये म्हणू शकतो आपण, अशा गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलो आहे, तर ते इथे आहेत आपले दादा, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे. त्यांचा इथं
आपण रेस्टॉरंट किंवा असं म्हणू शकतो एक नाश्ता आणि जेवण्याची सोय आहे आणि ते टेंटसुद्धा वगैरे प्रोव्हाइड करतात. पण सध्या पावसाचा जो क्लायमेट आहे ह्या सिच्युएशनमध्ये ते सध्या टेंट देत नाही आहेत, पण बाकी सगळ्या जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला सहकार्य केलेले आहेत. नमस्कार, माझं नाव मोहन रसाळ. राजगडचा जो चोरदरवाजा आहे, चोरदरवाज्याकडून गुंजवणे गावात मी राहतो. माझं इथे छोटंसं हॉटेल आहे, मी लोकांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतो आणि जी काही मदत लागेल ती सर्वतोपरी करतो. बरं दादा, मी असं ऐकलं इथे आम्ही की इथे दोन दरवाजे आहेत म्हणून ऐकलंय. बरोबर, एक चोर दरवाजा आणि गुंजन दरवाजा. गुंजन दरवाजा हा त्यावेळेचा वापरातला होता जास्त, चोर दरवाजा ही चोरवाट आहे. ओके, आणि हे जे दोन्ही दरवाजे आपण जर कन्सिडर केलो तर कोणत्या दरवाजाचा मार्ग हा चांगला आहे म्हणजे ट्रेकसाठी? ट्रेकसाठी चोर दरवाजा तुम्हाला, आणि गुंजन दरवाजात चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की तो जंगलातून जातो म्हणून. ओके ओके, म्हणजे याचा अर्थ आम्ही ज्या मार्गे आता चाललोय तो रस्ता अगदी मार्ग तो योग्य योग्य ट्रेकसाठी. जो बोले सो निहाल. ज्यावेळेस आपण ट्रेकिंगला जाऊ ना तर एक गोष्ट लक्षात नक्की ठेवा बरं का, तुमचे जे शूज असतील तर ते कॅज्युअल शूज इथे नाही चालणार. कारण आमच्या ग्रुपमध्ये एक दोन जणांचे कॅज्युअल शूज आहेत तर ते ऑलरेडी विदाऊट आम्ही अजून चालूच नाही केलो पायथ्याला घसरत आहेत. आमचे जे शूज आहेत ते प्रॉपर ट्रेकिंगचे आहेत आणि ह्याचा जो ग्रीप आहे, जो ग्रीप तो ग्रीप इतका म्हणजे चांगला आहे की म्हणजे पाय स्लिप नाही होत. जेव्हाही तुम्ही ट्रेकला जा तर चांगल्या क्वालिटीचे शूज कंपल्सरी घ्या आणि रेनकोट, सध्याच्या वेळात रेनकोट किंवा रेन जॅकेट ह्या गोष्टी मस्त आहेत, तर ह्या गोष्टी नक्कीच व्यवस्थित कॅरी करा. तर अशा प्रकारे आपला हा ट्रेक जो आहे फायनली चालू झालाय आणि आपल्यासोबत आपला मोठी फ्रेंड हा येतोय. तर एक महत्वाची गोष्ट जी आम्हाला उत्साह देणारी आहे आणि ऊर्जा देणारी आहे ती म्हणजे महाराजांची घोषणा. तर आपण ती घेऊनच सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराजांचं. एक गोष्ट म्हणजे मानायला पाहिजे की देव आपल्या सोबत आहे. जेव्हापर्यंत आम्ही इथपर्यंत आलो ना, पाऊस कंटिन्यू होता आणि ज्यावेळेस इथे आम्ही ज्यावेळेस चेंज वगैरे करून ट्रेकला सुरुवात केलो आणि त्यावेळेस पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे, म्हणजे याचा अर्थ जो आपला पॅच आहे, जो ट्रेक आहे, तो अगदी मस्त आणि मजेशीर होणार आहे. आम्हाला जे जायचं आहे ते तिथे टॉपला त्या ठिकाणी जायचं आहे. तर तोच चालू आहे प्रयत्न, दम लागतंय आणि कदाचित आम्ही ट्रेक करताना जास्त बोलू नाही शकेल कारण बोलल्यानंतर जास्त दम लागतो. जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर पाऊस चालू झालेला आहे, असं अपेक्षित होतं की पाऊस पडणार नाही, पण हा पाऊस इतका जास्त नाही आहे. हे धुक्यांमुळं असं होत आहे, ज्यावेळेस धुके जातील हवेमुळे तर पुन्हा आपण जॅकेट आणि छत्री घेऊन टाकूया. देखिए ये है ओंकार जा रहा है भाग के मुझे छोड़ के. कैसे लग रहा है आपको यहाँ पे? अभी हमें ऊपर वहां तक पहुंचना है, वो दिख रहा है ना प्लेस? पहाड़ी हूँ, यही जिंदगी है, यही मेरा मकसद है. बहुत अच्छी लाइफ है ये भी. यस, मंजिल वो है लेकिन पहुंचना हो रास्ते में बहुत सारे खड्डे भी आते हैं. देखो तो यहाँ से हमें सब कुछ सीखने को मिलता है. क्या बोला आपने? रास्ते में तो खड्डे आते रहते हैं, हमें रुकना नहीं है, हमें बस अपनी मंजिल की ओर पहुंचना है. यस, चलो चलो चलते हैं आगे. अँड यस गाईज,
फाइनली आपण कव्हर केलं ऑलमोस्ट 80% म्हणलं तरी हरकत नाही. तर हा जो व्ह्यू आहे इथून अगदी जबरदस्त, 80% आम्ही कव्हर केलंय. आणि इथे हा प्रवेशद्वार आहे, त्याच्यानंतर न असे वेगवेगळे माची आहेत. आणि तिथे जो शेवटचा लास्ट तिथे आपला भगवा जो आहे तो लहरत आहे. तर आपल्याला त्या भगव्यापर्यंत जायचं तिथे, तिथल्या माचीपर्यंत. नथिंग इज इम्पॉसिबल, प्रयत्न करू दादा, काय म्हणता? येस येस. बाकी कसा वाटला तुमचा एक्सपिरियन्स? मस्त ना? मस्त. चलो आई शपथ, काय व्ह्यू आहे यार, नादच खुळा भाऊ. जय भवानी, जय शिवाजी. ऑलमोस्ट आपण तिथून तो एक मधला पॅच होता, आता रिसेंटली हा, त्याच्यानंतर तो पॅच होता आणि सगळ्यात खाली तिथे, तिथून असा पूर्ण आपण ट्रेक करत इथपर्यंत आलोय. आणि हा गड इथून डोळ्याला दिसतोय, आता थोडासाच राहिलाय. आम्हाला सगळ्यांना जावे इतकी भयानक थंडी आहे, इतकी भयानक थंडी. आता आम्ही त्याच्यासाठी टेक्निक लॉन्च केली आहे, बॉडी लाईट करायची. मित्रांना दाखवा कसं. बस हा एकच मार्ग आहे जे आतल्या बॉडीला इंटरनली हीट करू शकतो, गरम करू शकतो. येस, त्याचे काही उपाय नाही आणि काही करता पण येत नाही. आणि शिकोटी करायला लाखो आणि पण सगळे ओले आहेत, कारण बाहेर सध्या पाऊस पाऊस वारा सगळा आहे. ही जी लाईफ आहे खूप जबरदस्त आणि एक नंबर. ह्यात पण मजा येते, अडचण आहे, त्रास होत आहे, पण हे जे सर्व्हाइव्ह करताना आम्ही खूप मजा आहे. आम्ही नक्की उद्या जाऊन किंवा हा जो आम्ही सुद्धा व्हिडिओ बघून खूप म्हणजे खूप मस्त मजा येईल आम्हाला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है.